आपण पाहताय दुपारी 3 बातम्या. खासदार साध्वी प्रज्ञा सिंग पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले. विरोधकांच्याकडून भाजपवर मारक शक्तीचा वापर होत असल्याचं साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाले. मला एकदा महाराजजींनी सांगितलं होतं की वाईट वेळ जवळ येत आहे आणि विरोधक मारक शक्तीचा वापर करून भाजपविरोधात काहीतरी करतील, असं खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी म्हटलं. दिवंगत अरुण जेटली यांच्या निधनानंतर काही शोकसभेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं. एक महाराज जी आए, उन्होंने मुझसे कहा कि आप अपनी साधना को कम मत करना, साधना का समय बढ़ाते रहना, साधना कम मत करना, क्योंकि बहुत बुरा समय है और जो विपक्ष है वो एक ऐसा कार्य कर रहा है, ऐसा मारक शक्ति का प्रयोग कर रहा है जो भारतीय जनता पार्टी पर कर रहा है और आणि या विधानावर आता चहू बाजूने टीकेची झोड उठली. मुळव्यात पुढच्या बातमीकडे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली आहे. त्यांची SPG सुरक्षा हटवण्याचा निर्णय सुरक्षेसंदर्भातल्या एका बैठकीत घेण्यात आला. त्यांना आता Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. मनमोहन सिंग यांच्या SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन फोर्स या प्रकारची सुरक्षा हटवण्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण असं असलं तरी या कारणानं आगामी काळात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगणार हे मात्र निश्चित. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना SPG सुरक्षा पुरवण्यात आली होती. SPG नियमानुसार ज्या पद्धतीनं जे माजी पंतप्रधान होतात त्यांना SPG सुरक्षा देण्याचा नियम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर गेल्या 5 मनमोहन सिंग यांना SPG सुरक्षा होती. पण ज्या पद्धतीनं सुरक्षा नियामक मंडळाने या संदर्भातली माहिती घेतली आणि गुप्त माहितीच्या आधारावरती हा निर्णय घेतला की त्यांची SPG सुरक्षा काढण्यात यावी. पण महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर हा नियम जर सर्वांनाच असेल तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची SPG सुरक्षा हे जोपर्यंत दिवंगत होत नाही तोपर्यंत होती. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांची सुरक्षा काढून आता त्यांची सुरक्षा थोडी कमी करण्यात आली आहे आणि त्यांना SPG नंतर आता Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय खास करून केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. या प्रकारचं हे उदाहरण आहे की ज्यामध्ये 5 SPG सुरक्षेच्या नियमानुसार त्यांचं पूर्ण विवेचन केलं जातं, त्याच्या सुरक्षेची आखणी केली जाते आणि त्याच्या आधारावरती हा निर्णय घेतला जातो. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भातली सुरक्षा आहे ज्यामध्ये SPG जवळपास 120 ते 140 सुरक्षा गार्ड असतात ते आता काढले जाणार आहे आणि जवळपास आता 65 हे जे आहे निमलष्करी दलाचे जवान त्यांच्या सुरक्षेत तैनात असणार आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा आता कमी दर्जाची झाली असंच म्हणावं लागेल. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपसह प्रशांत लांबदार न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये घेऊया.